हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? अपेक्षा करते की सगळे मस्त असतील. मी नीता पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि काय मग, दिवाळीची साफसफाई तर चालूच असेल, पण नुसतं काम काम साफसफाई हे सगळं ना कधी कधी नकोसं वाटतं. आणि या सगळ्यांमधून एक छोटासा ब्रेक हवा असतो, मग तो वीकेंडला असू देत किंवा मग कधीतरी 2 महिन्यातून 3 महिन्यातून असा एक छोटासा ब्रेक हवा असतो. तर तसाच ब्रेक आज आम्हीसुद्धा घेणार आहे. खूप लांब फिरायला नाही जायचं असेल ना, तरी जवळपासही जी आपली ठिकाणं असतात ज्यामुळे पॉझिटिव्ह वाईब्स किंवा फ्रेश फील होतं, एक वातावरण चेंज झाल्यासारखं, नुसतं तेच तेच घर, उठलं की काम स्वयंपाक आणि तेच आपल्या रुटीनमधून ना फॉर अ चेंज म्हणून या सगळ्या गोष्टीही केल्या पाहिजेत. त्यांनीच आपल्याला ना एनर्जी मिळते नवीन सगळं हे प्रोसी म्हणजे जे आपली कामं असतात किंवा रोजचं जे आपलं डेलीचं रुटीन असतं ते करण्यासाठी. तर आज आम्ही चाललो आहे सिंहगडला. मी फर्स्ट टाईमच सिंहगडला चाललेली आहे, 2 फॅमिलीज चाललेलो आहेत आम्ही. आणि तयारी म्हणूनच मी आधीच करून जाणार आहे. तयारी म्हणजे थोडं घर आवरणे, म्हणजेच बेड आवरला त्यानंतर घरही झाडून वगैरे घेतलं, असं अस्ताव्यस्त घर ठेवणार नाही आहे. कारण तिकडून यायला उशीर जरी झाला ना तरी थकलेलोही आम्ही भरपूर असणार आहे. कारण सिंहगडला गड आहे म्हटल्यानंतर चालावं तर लागणारच आहे. सो त्याच प्लॅनिंगने घरातलं सगळं आवरून घेतलं, चहा बनवून घेतला आणि बाकीचं सगळं नाश्ता जेवण सगळं बाहेर करायचं आहे. एक दिवस सुट्टी आणि तेवढाच एन्जॉयही. आणि तसंही मी रियांशला जेव्हा त्याच्या एक्झाम चालू होता त्याचा अभ्यासही व्हावा आणि आपलं फिरणंही व्हावं म्हणून मी त्याला सांगत होते की तुझी एक्झाम झाली की आपण कुठेतरी बाहेर जाऊया. सो अचानक काल रात्री ठरलं, जसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, रात्रीचं जेव्हा सेलिब्रेशन झालं रावण दहन, त्यानंतर आमचं इन्स्टंट प्लॅनिंग झालं आणि लगेचच सगळे रेडी झाले. 2 फॅमिली होत्या म्हणून लगेचच रेडी झालं, नाही तर मग सगळ्यांना विचारायला गेलं ना की सगळं ते पोस्टपोन होत राहतं, कारण एकाचं जमतं दुसऱ्याचं नाही जमत. म्हणून जेव्हाच्या तेव्हा प्लॅनिंग झालं आणि सगळे रेडी असेल तर लगेच निघायचं. इतरांची वाट पाहत असलो ना की कधीच ते प्लॅनिंग होत नाही आणि कधीच तो ट्रिप म्हणा किंवा टूर म्हणा तो सक्सेस होत नाही. तर बाल्कनीतून हे जे वातावरण आहे ते तर रोजच दिसतं. आजचं मस्त असं क्लायमेट किंवा वातावरण बघायला आम्हाला जायचं आहे. सो 6:30-7:45 दरम्यान सगळे आम्ही रेडी झालो आहे. मी फर्स्ट टाईमच सिंहगडला आले आणि इतकं गार वातावरण होतं, आम्हाला वाटलं की सकाळी सकाळी ना थोडं थंड असतं आणि दुपारचं थोडंसं ऊन होतं, म्हणून आम्ही कॅबसुद्धा आणल्या आहेत. पण इथे आल्यानंतर थंडी वाजायला लागली आणि जे क्लाउड्स किंवा ढग आहेत ना ते असे दिसत होते. तो बघा, तिथे ना समोर एक छोटा पहाड असल्यासारखा होता आणि तो डार्क असल्यामुळे तिथे इतकं क्लिअर दिसत होतं की ते वाहताना ढग असे दिसतात ना आपल्याला की ते पुढे जात आहेत, तसं ॲक्च्युअलमध्ये दिसत होतं. गार हवा होती, थंडी वाजत होती आणि खालचं आत्ता काहीच दिसत नाही आहे, एवढं क्लाउडी वातावरण आहे. खूप मस्त वाटत होतं, सगळीकडे हिरवळ आणि ढग. आणि आम्हाला वाटलं की आम्ही खूप लवकर चाललो आहे, पण आमच्या आधीसुद्धा जे ट्रेकिंगवाले असतात ते कितीतरी लोकं आधीच आले होते. आणि ही छोटी बिचारीला थंडी वाजत होती, कारण आम्ही एक्सपेक्टच केलं नव्हतं की एवढं गार असेल. अगदी खूप थंडी वाजायला लागलेली, वाराही तेवढाच होता. आणि गड असल्यामुळे आणि कालचा प्रोग्राम होता जसं दशहरा होता त्याचं थोडंसं इथे सेलिब्रेशन किंवा ही जी हळद दिसते आहे जसं आपण जेजुरीला बघतो ना अगदी तसं झालेलं. तर पायऱ्या चढत चढत आलो आहे आणि जी चिमुकली आहे आमच्यासोबत ऋत्विका तिचं नाव, तिच्या पायानेही थोडं थोडं चालावं लागत होतं पण मजा आली. घरून सकाळी फक्त चहा घेऊन आलेलो आणि येताना सुद्धा रस्त्यात अजिबात गाडी थांबवली नाही, कारण आम्हाला लवकर पोहोचायचं होतं. पण थोडंसं चढल्यानंतर मग सगळ्यांनाच भूक लागली, मस्त अशी गरमागरम कांदा भजी, पोहे, पिठलं भाकरी, पावभाजी, मिसळपाव हे सगळं मिळत होतं. ते थोडीशी पोटपूजा केली, ते खाल्लं आणि परत पुढे निघालो. सगळीकडे वातावरण सारखंच होतं, सगळीकडे हिरवळ, छोटी छोटी फुलं दिसत होती. आणि हेच आपण आता जिथे मेन एरियामध्ये राहतो, मेट्रो सिटीजमध्ये राहतो, हेच आपल्याला बघायला मिळत नाही. आणि ही हिरवळ बघण्यासाठीच
थोडं लांब का होईना पण कधीतरी जायचं असतं, ती फ्रेश हवा, ती एनर्जी घ्यायची असती. आणि लहान मुलं असले ना की ते सुद्धा एन्जॉय करतात आणि आपल्यालाही त्यांच्यासोबत मजा येते. सो बघू शकता खूप वरपर्यंत आम्ही चढलो आहे आणि रियांश तर इतक्या तयारीत आला आहे ना, त्याने स्वतःचं छोटं त्याच्याकडे बायनॅक्युलर आहे ते सुद्धा घेऊन आला आणि मध्ये अशी छोटी छोटी घरं दिसत होती ते बघण्यात, किंवा छोटेसे तळे किंवा असे अगदी छोटे छोटे होते पाण्याचे ते बघण्यात त्याला खूप मजा आलेली. इथे एक ना केकडा त्याला दिसलेला आणि फर्स्ट टाईम त्याने बघितलेला, त्याला आणखी बघायचा होता म्हणून तो त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता, पण जी काडी तो आत टाकतो आहे ती काडीच त्या केकड्याने पकडून घेतली. सो खूप घाबरला आणि इथे अशी एक मोठी विहीर जी खूप आधीची म्हणजे गड आहे तो, त्या गडाच्या वेळी जी विहीर होती ती अजूनही आहे. तर बघा असा गड चढत चढत परत आम्ही पुढे चढलो. तुम्ही गेले असाल तर तुम्हाला माहितीच आहे जेवढं आता तुम्हाला व्हिडिओमध्ये किंवा कॅमेऱ्यामधून दिसते त्यापेक्षा कितीतरी सुंदर दिसत होतं, तेवढं ते कॅमेऱ्यामध्ये कॅप्चरही होत नव्हतं. तर आणखीही पुढे होतं पण आमच्यासोबत ती लहानी असल्यामुळे ना जास्त पुढे जाता आलं नाही आणि सगळीकडे तेच तेच होतं, म्हणून आम्ही थोड्या वेळ एका ठिकाणी बसतो. खूप छान असे फोटोज काढले, सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि मजा आली. कधीतरी असा ब्रेक लागतो, हे सगळं नॅचरल ब्युटी असते ना त्यातून आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि आपलं तेच तेच काम त्यातूनही एक दिवस का होईना पण सुट्टी मिळते. ओ वाव नाईस, मस्त मार, लवकर मार, चला चलो रियांश. चल बेटा आता ते पुढे गेलेत सगळे. लांब फिरायला जाण्यासाठी खूप प्लॅनिंग आणि प्रिपरेशन लागतं, पण अशा ज्या छोट्या छोट्या ट्रीप असतात मग त्या फॅमिलीसोबत असू देत किंवा अशा ग्रुपनी असू देत, त्या आपण इन्स्टंटही करू शकतो. आणि आम्ही आता तोच विचार केला की पटकन जेव्हाही प्लान होतो ना तेव्हा नाही न बोलता पटकन तयार व्हायचं आणि बॅग भरायची. तर मजा आली आज आणि इथे आता जेवायसाठी थांबलोय मस्त असं पिठलं भाकरी. आता आता सांग कोणी 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 मारलं, तू सांग. दादानी अरे दिसली. काय झालं तुला बघायचं? हॅलो बोल, असं हॅलो बोल, हॅलो बोल, हॅलो बोल, हॅलो बोल ना असं. हॅलो कभी कभी करोगे ना कम्पेअर, कभी इस पे रहता ऑफर, कभी हॅलो, तो कहीं एक से तो मिल ही जाता है. मतलब असं कर आणि काय बोलायचंय तुला? 10% आहे ना ती बघायची. अरे ये कार्ड मेरे पास नहीं था, अभी अगर 10% जोडोगे तो और भी सस्ता मिलेगा. बघितलं? ओके बाय कर मग आता. बाय बाय. आप कौन सा मोस्टली कौन सा कार्ड है? मेरा तो फ्लिपकार्ट अमेज़न का, अमेज़न का कार्ड है मेरे पास. इथे बटन वर दाब. 5% वाला. बंद कर, बंद कार्ड है ना. पिठलं भाकर आणि भरीत भाकर खाल्ली पण एवढी महाग. पण ते म्हणतात ना एकदा बाहेर फिरायला गेलो ना की पैसे आणि कधीकधी हायजीनही थोडंसं या गोष्टींमध्ये ॲडजस्ट करावं लागतं. तर फायनली आम्ही झुणका भाकर खाल्ली पोट भरून नाही, ते खाली जाऊन आम्ही जेवणार आहे म्हणजे एखाद्या रेस्टॉरंटमध्ये. आणि मजा आली, हिनेसुद्धा अजिबात त्रास दिला नाही, मस्त चालत होती आणि इतरांना बघूनसुद्धा तिच्याकडे ती तर आहेच तशी ही क्यूट, तर सगळ्यांना आवडत होतं जी ठुमुठुमू चालत होती. त्यानंतर मेन सिटीमध्ये आलो आणि आता इथे लंच करणार आहे आणि त्यानंतर घरी लवकर गेलो होतो म्हणून सगळं लवकर झालं. तर आल्यानंतर थोडा वेळ आराम केला, थोडा वेळ काय बराच वेळ आराम केला, कारण पाय दुखत होते, कारण तो गड चढणं आणि त्या मोठ्या मोठ्या पायऱ्या ज्या पहिलेच्या असतात त्या चढणं आणि नॉर्मल फिरणं किंवा वॉक करणं यामध्ये खूप फरक असतो.
जरी आम्ही थांबत गेलो ऋत्विकाच्या पायाने का गेलो पण तरीही आता आपल्यालाही तेवढी सवय नसते म्हणून थकल्यासारखं वाटत होतं आणि खूप वेळ झोपले तर आमचं दुपारचं जेवण जरासं लेटच झालं होतं म्हणून संध्याकाळची आता मी खिचडी लावणार आहे आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्ही सिंहगडला गेले असाल तर तुम्हाला माहितीच आहे की तिथे काय आहे काय जेवण मिळतं किंवा कसं तिथलं नॅचरल ब्युटी किंवा कसं मस्त सगळं वातावरण आहे. मी तर फर्स्ट टाईम गेले होते आणि मजा आली. सकाळचं जे वातावरण होतं ना ते खूप मस्त होतं. तो वारा आणि ते क्लाउडी वातावरण ढग असे जे आपण बघतो ते ॲक्च्युअलमध्ये बघायला मिळाले. रियांशलासुद्धा खूप मजा आली. सगळ्यांनाच मजा आली. खूप साऱ्या अशा गप्पा गोष्टी झाल्या. जेव्हा एकत्र जातो ना तेव्हा एकतर फ्रेंडशिपचा आपला बॉन्डही वाढतो आणि एकमेकांसोबत तेवढीच मजाही येते कारण हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आपलं फ्रेंड सर्कल किंवा आपल्या मित्र मैत्रिणी आपण सोशल असणंही तेवढंच गरजेचं असतं. बरेचदा आपण ऐकत असतो की सोशल कशाला आपली फॅमिली किंवा आपलं आपलंच सगळं असतं पण खरंच सांगते सोशली ही सुद्धा तेवढंच ॲक्टिव असायला हवं. आपले एक दोन आपण ऐकत असतो की आपले एक दोन असे मित्रमैत्रिणी असायला हवे की ज्यांच्याकडे आपण सगळं काही शेअर करू शकतो. पण मला वाटतं की असे तर असायलाच हवे पण आपलं फ्रेंड सर्कलही जरा मोठं असलं किंवा असे आपल्या अशा काही जवळच्या व्यक्ती त्यांच्यासोबत आपण वेळ घालवू शकतो आपल्या मनातल्या गोष्टी सांगू शकतो तर ते चांगलंच असतं. सो असो आजच्या व्हिडिओमधून आम्ही बाहेर फिरायला गेलो मजा केली हे तर होतंच पण असा एखादा छोटासा टूर किंवा छोटीशी ट्रीप नक्कीच तुम्ही करत जा. त्यामधून ना एक आपल्याला ती आठवण तर राहतेच पण त्या काही तासांमधून ना आपल्याला खूप सारी अशी एनर्जी मिळते. आता परत दिवाळीची क्लिनिंग किंवा साफसफाई आपल्याला करायची आहे तर यासाठी एक नवीन एनर्जी किंवा आता मी मध्येच मला असं वाटणार नाही की माझं नुसतं कामच काम चालू आहे कुठेतरी बाहेर फिरायला जावं कारण ऑलरेडी ती गोष्ट करून झालेली आहे आणि आता मेन जे काम मला करायचं आहे त्याकडे माझा फोकस राहील. नाहीतर ह्या सगळ्यांमध्ये आणि त्यातून त्यात जर आपण गृहिणी असू तर अजून जास्त ह्या सगळ्या गोष्टी वाटतात कारण आपण घराबाहेर तेवढं पडत नाही. सो कधीतरी असा प्लान करावा आणि मस्त एन्जॉय करावा. तर जेवण आता खिचडीच करणार आहे. त्याआधी लसूण संपलेले तर लसूणही असा आठवड्याभराचा सोलून घेते आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता टी व्ही बघत छान गप्पा करत जेवूया आणि त्यानंतर मग थोडा वेळ मिळाला तर एडिटिंग करेल. थोडे व्हिडिओज यायला थोडं लेट होत आहे कारण तेवढा वेळही मिळत नाही आहे आणि काही ना काही बिझी असल्यामुळे थोडंसं लेट तुमच्यापर्यंत लेट पोहोचतो आहे. पण तुम्ही व्हिडिओज बघताय छान अशा कमेंट करताय तुमचं प्रेम देत आहे त्यासाठी खरंच खूप थँक्यू. आजचाही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आता मी व्हिडिओला इथेच एंड करते. आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.